आज मी तुमच्यासाठी परत एक थालीची रेसिपी घेऊन आलेली आहे यामध्ये पुरी कोथंबिरीची भजी मिरची भजी जिरा राईस आणि वटाण्याची भाजी या थालीमध्ये जी स्पेशल डिश आहे ती म्हणजे वटाण्याची भाजी या वाटाण्याच्या भाजीमध्ये एक काही थेंब तेलाचा ना तुपाचा वापरलेला आहे जशी दिसायला छान दिसते तशी खायला पण खूप टेस्टी आहे चला तर मग सुरुवात करूया रेसिपी बनवायला तुम्ही ही थाली घरी पाहुणे जेव्हा येतील त्या टायमाला तुम्ही जेवणासाठी ही थाळी बनवू शकता किंवा आता लवकरच गणपती बाप्पांचं आगमन होत आहे तर त्यांच्या पहिल्या दिवसासाठी तुम्ही हा नैवेद्य म्हणून बनवू शकता वटाण्याच्या भाजीसाठी इथे एक कप वटाणा घेतला होता आणि सात ते आठ तास छान तो भिजत ठेवला होता त्यामुळे तो छान फुगून डबल झालेला आहे वटाण्याच्या भाजीबरोबर इथं मिरचीची भजी पण करणार आहे मिरचीची भजी करायची तर ह्या तिखट मिरच्या नाही आहेत कमी तिखट असतात मिरच्या ह्या मोठ्या आणि सरळ मिरच्या आहेत तर ह्या मिरच्यांना आपल्याला काट मारायचे आणि यामध्ये मीठ भरायचं आहे त्यानंतर कोथंबीर भरपूर सारे घेतलेले आहे भजी बनवायची तर आता आपण पहिल्यांदा वाटाण्याच्या भाजीसाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया दोन टॉमॅटो थोडीशी कोथंबीर आणि दोन चमचे ओला नारळ किसून घेतलेला आहे याची आपल्याला पेस्ट बनवायची एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट त्यानंतर ता सुके काही मसाले घेतलेले तर इथे धना पावडर एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची अर्धा चमचा आगरी मसाला एक चमचा इथं तिखट जे आहे ते तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे आगरी मसाला जो घेतलेला आहे त्याबदली तुमचा घरचा कोणता पण मसाला असेल तर तुम्ही घेऊ शकता त्यानंतर ता हळद पावडर आणि हिंग घेतलेल्या फोडणीसाठी वटाणं आपल्याला पहिल्यांदा शिजवून घ्यायचं आहे तर एका मोठ्या कुकरमध्ये मी वटाणं टाकलाय त्यानंतर जेवढं वटाणं असेल त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे कुकरच्या आपल्याला पाच ते सहा शिटा करून घ्यायच्यात नाहीतर मग एक शिट्टी करून दहा ते पंधरा मिनटं आपल्याला मंद गॅसवरती वटाने शिजवून द्यायचे आहेत म्हणजे छानपैकी ते शिजले जातील आणखीन एक तुम्हाला पद्धत सांगेल वटाणा पटकन शिजण्यासाठी जेव्हा वटाणा आपण कुकरला लावतो त्या आम्हाला चिमटपुर सोडा टाकायचा आणि दोन शिट्टा करायच्या छानपैकी झटपट हा वाटाणा शिजला जातो जिरा राईस करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला तांदूळ जो आहे हा मी बासमती घेतलेला आहे बासमती लाँग तांदूळ घेतलेला आहे तर तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही घेऊ शकता पण इथं बासमती तांदूळ घेतला तर तो आपल्याला अर्धा तास किंवा पंधरा मिनटं तरी धुवून स्वच्छ पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जिरा राईस बनवायचा आहे जिरा राईस बनवायला आपल्याला डायरेक्ट कुकरमध्ये हा जिरा राईस कसा बनवायचा तो मी आज तुम्हाला सांगणार आहे पाणी जोपर्यंत स्वच्छ येत नाही तोपर्यंत आपल्याला धुवायचं आहे आणि त्यानंतर तो भिजत ठेवायचा आहे इथे तुम्ही बघू शकता इथे जे आपण कोथंबीर आणि टॉमॅटो घेतलेले त्याची पेस्ट करून घ्यायचे तर थोडीशी कोथंबीर मी सजावटीसाठी ठेवणार आहे आणि टोमॅटो बरोबर कोथंबीर आपण टाकून घेऊया पहिल्यांदा आणि मिक्सरच्या जारमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची यामध्ये मी कांदा वापरलेला नाहीये कांदा बरोबर इथं तेल ना तूप वापरता आपण ही वाटण्याची भाजी बनवलेली आहे तर मिक्सरला छानपैकी टोमॅटो आणि कोथंबीर वाटलेली आणि साईडला ठेवलेले पुरीसाठी आता पीठ मळून घेऊया हे जे जेवण मी आज बनवलेलं आहे तर ते आठ ते नऊ माणसांसाठी पुरेसे आहे तर पुरीचं पीठ मळताना इथं बाऊलमध्ये थोडीशी साखर टाकलेली आणि थोडंसं चिमूटभर मीठ टाकले ले ले, एक चमचा तेल टाकलेले जेव्हा पण पुरीचं किंवा चपातीचं पीठ मारताना तुम्ही साखर एकदा टाकून बघा चपाती जी आहे ते खूप छान मऊ लुसलुसीत होते चमच्याच्या सहाय्याने आपल्याला साखर आणि मीठ छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर यामध्ये पीठ टाकून आपल्याला पुरीचं पीठ मळून घ्यायचं आहे पुरीचं पीठ मळताना आपल्याला कडक पुरीचं पीठ मळायचं आहे इथे जे मी साखर टाकलेली आहे जशी चपाती नरम होते तशी पुरी पण छान फुलते पण आणि नरम पण होते तुम्ही जर माझी पहिल्यांदा रेसिपी पाहत असाल किंवा पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल बेलायकनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या ज्या माझ्या काही रेसिपी आहे त्या तुम्हाला चपाते तर तुम्ही बघू शकता पुरीचं पीठ छानपैकी मळून झालेलं आहे आणि मळताना हे थोडंसं मी कडक ठेवलेलं आहे जास्त पण कडक नाही पण जेवढे चपातीला पीठ मळतो हो, त्यापेक्षा थोडंसं कडक मळायचं आहे पीठ इथं तुम्ही बघितलं असं थोडंसं तेल लावून परत एकदम मळून एका साईडला पीठ भिजत ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या साईडला इथं तुम्ही बघू शकता पंधरा मिनटं झालेलं आहे तांदूळ भिजत ठेवलेला आहे तर आता झटपट पद्धतीने जिरा राईस कसा करायचा तो पाहूया तर येतं गॅसवरती मी कुकर ठेवलेलं आहे कुकरमध्ये तूप टाकलेलं आहे दोन चमचे तूप गरम झाल्यानंतर इथं जिरं टाकायचं आहे जिरं चांगलं तडतडून द्यायचं आहे त्यानंतर थोडीशी कोथंबीर टाकायची आहे एक कप तांदूळ घेतला होता तर आपल्याला कुकरमध्ये भात शिजवायचा आहे हा तर त्यासाठी दीड कप आपल्याला पाणी घ्यायचं आहे हे जेव्हा कुकरमध्ये आपण जिरा रायस बनवतो त्याचं मेजरमेंट आहे एक कपाला दीड कप पाणी वापरायचं आहे पाण्याला जेव्हा उकळी येईल त्या टायमाला आपल्याला तांदूळ जो धुवून आपण भिजत ठेवला होता तो टाकायचा आहे जेव्हा आपण तांदूळ टाकून त्यामधलं पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे त्यानंतरच कुकरमध्ये तांदूळ टाकून आपल्याला एक शिट्टी करायची आणि दुसऱ्या शिट्टीला गॅस बंद करून साईडला ठेवायचा आहे थंड झाल्यानंतरच कुकर तेव्हा खोलायचं आपल्याला इथे तुम्ही बघितलं पहिल्यांदा आपण वाटाणे शिजवून घेतले ते साईडला ठेवले त्यानंतर मसाल्याची तयारी केली आता जिरा राईस पण आपण लावलेला आहे कुकरला दुसऱ्या साईडला तुम्ही बघितलं दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहे त्यानंतर दोन तीन हिरव्या मिरच्या जिरं आणि लसूण हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे इथे एक वाटीभर मी पीठ घेतलेलं आहे हे आपल्याला भजीसाठी वापरायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं पीठ जे आहे ते आपल्याला मिरचीची भजी करायचं आहे त्यासाठी वापरायचं आहे तर दुसऱ्या साईडला मी कोथिंबीर धुवून घेतलेली आहे आणि धुवून आता चिरून घ्यायची आहे मिरची जिरं आणि लसूणचे पेस्ट करून ून एका बाउलमध्ये टाकलेली आहे त्यानंतर आपल्याला कोथंबीर कांदा हळद चवीपुरतं मीठ आणि बेसन पीठ टाकायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथं पीठ जे आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पहिल्यांदा आणि मिक्स केल्यानंतर यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला पाणी टाकायचं आहे तुम्ही बघू शकता कोथंबीरची जशी वडी करतो त्या पद्धतीचं हे पीठ घट्ट असं बनवलेलं आहे यामध्ये कोथंबीर जास्त आहे आणि पीठ कमी आहे तर या पद्धतीचंच आपल्याला पीठ थोडंसं कमी झालं तरी चालेल पण कोथंबीर जास्त प्रमाणात असली पाहिजे म्हणजेच कोथंबीरची भजे छान होतात ह्या ज्या मिरच्या आहेत ह्या मिरच्यांना आपल्याला कट मारून घ्यायचे आहे तर या पद्धतीचे मिरची घेतलेली आहे या पद्धतीने आपण कट मारून घेऊ मिरचीला आणि त्यामध्ये थोडंसं बोटाला लागेन एवढं आपल्याला मीठ घ्यायचं आहे आणि मीठ घेऊन आपल्याला मिरचीमध्ये भरायचं आहे म्हणजे जी आपण मिरचीची भजी बनवणार आहोत तर भजीमध्ये आपल्याला पिठामध्ये तर मीठ टाकायचं आहे पण आतमध्ये मिरचीला मीठ लागणार ना, ला ना ना, नाही आतमध्ये मिरचीला काहीच येणार नाही जर त्याला मीठ नाही लावलं तर म्हणून त्यासाठी मी इथं बोटाने मीठ घेऊन मिरचीला जो कट मारलेला आहे त्यामध्ये मीठ आपल्याला भरायचं आहे आणि अशाच मिरच्या कट करून यामध्ये मिरचीला मीठ भरून साईडला ठेवायचं आहे जर मोठी मिरची असेल तर तुम्ही दोन तुकडे करू शकता तर तुम्ही बघू शकता हे मिरचीला मीठ लावून साईडला ठेवलेलं आहे दुसऱ्या साईडला मी जो वटाणे आपण शिजायला ठेवले होते तो कुकर खोललेला आहे तर छानपैकी मऊ असं वटाणा आपला शिजलेला आहे तर आता वटाण्याची भाजी बनवायला घेऊया तर त्यासाठी जे मसाले घेतलेले ते मसाले आपल्याला एका बाऊलमध्ये काढायचे आहेत यामध्ये आपण तेल तूप न वापरता ही भाजी आपल्याला आज बनवायची तर सगळे मसाले एका बाउलमध्ये टाकून आपल्याला अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकून छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले तुम्हाला वाटत असेल का यामध्ये तेल नाही टाकलेलं तूप नाही टाकलेलं आहे तर वटाण्याच्या भाजीला चव येणार नाही पण तुमचा हा गैरसमज आहे बिना तेलाची तुम्ही वटाण्याची भाजी ही बनवून बघा खूप टेस्टी भाजी होते तर आता या पद्धतीने आपण मसाल्यामध्ये पाणी टाकून छानपैकी मिक्स करून घेतलेला आहे गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे आणि पॅनमध्ये आपल्याला जे मिक्स केलेला मसाला आहे पाण्यामध्ये तो टाकायचा आहे आणि जसं पातळ आपला हा मसाला आहे तसा तो घट्ट होईपर्यंत आपल्याला हा फ्राय करून घ्यायचा आहे आपण तेल टाकल्यानंतर जसं तेल सुट्ट्यापर्यंत आपण हा मसाला फ्राय करतो तसंच हे पाणी सुक्यापर्यंत आपल्याला हा मसाला फ्राय करून घ्यायचा आहे मसाला पण चांगला शिजतो आणि चांगला तो फुलला पण जातो त्यानंतर तुम्ही बघितलं इथे आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आणि त्यानंतर टॉमॅटो आणि कोथंबीर वाटून घेतलेले ते पण यामध्ये टाकायचं आहे आणि हा जो पूर्ण सगळा मसाला आहे तो जसा ओला दिसतोय तसंच त्याप्रमाणे तो सुकेपर्यंत आपल्याला या पद्धतीनेच फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे तो मसाला शिजवून घ्यायचा आहे गॅस मी मिडियम ठेवलेला आहे आणि मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे सगळे मसाले शिजवून घ्यायचे आहेत हा मसाला जसा शिजेन तशी भाजीला चव चांगली येते तर बघू शकता हा मसाला किती घट्ट झालेला आहे आता यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकून परत मिक्स करून घ्यायचं आहे तर मसाला चांगला आपला शिजलेला आहे आणि घट्ट पण झालेला आहे तुम्ही बघू शकता यामध्ये पाणी भरपूर प्रमाणात होतं तर ते, ते चांगलं सुक्क झालेलं आहे जशी तुम्ही आज ही थालीची रेसिपी बघता त्याचप्रमाणे मी भरपूर साऱ्या थालीच्या रेसिपी माझ्या चॅनलवरती मी अपलोड केलेल्या आहेत आय बटनवरती त्याचे लिंक दिलेले आहे तिथे तुम्ही जाऊन बघू शकता तर तुम्ही बघितलं मसाला आपला चांगला घट्ट झाला त्यानंतर मी जे ओलं खोबरं होतं ते टाकलेलं आहे आणि ते ओलं खोबरं छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे मिक्स झालेला तुम्ही मसाला पाहिला घट्ट झालेला आहे आता यामध्ये आपल्याला वटाणे टाकायचे आहेत आणि वटाणे टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत इथं ह्या वाटाणे शिजवताना मी दोन कप पाणी टाकलेलं होतं तुम्हाला भाजी किती घट्ट आणि पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर आता यामध्ये परत मी या दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि ग्रेव्ही आपल्याला घट्टच ठेवायची यामध्ये तर याप्रमाणे पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे पाणी टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी अजून एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि ते छानपैकी मिक्स केलेलं आहे आता ह्या पॅनच्या साईडला जो मसाला लागलेला आहे तो पूर्ण पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि ते सात ते आठ मिनटं छानपैकी मिडियम गॅसवरती वटाण्याची भाजी शिजवून द्यायची म्हणजे वटाणा आणि मसाला जो आहे तो त्याची ग्रेव्ही छान तयार होईल तर आपण एका साईडला वाटण्याची भाजी शिजते तर दुसऱ्या साईडला जो कुकरच्या शिट्ट्या झालेला आहे तर ते बघूया छानपैकी जिरा राईस तयार झालेला आहे साईडने आपल्याला चमचा फिरून हा राईस मोकळा करून घ्यायचा आहे आणि थंड होऊन द्यायचा आहे तर छानपैकी लॉंग राईस आपण घेतला होता बासमती तर खुर्ला चांगला आणि भात पण छान झालेला आहे यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि साईडला ठेवून देऊया दुसऱ्या साईडला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवला आहे भजीसाठी पीठ आपण कालून घेतलं होतं मिरचीला मीठ लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला मिरचीची भजी काढण्यासाठी इथे मी एका बाऊलमध्ये अर्धा कप पीठ घेतलेलं आहे चण्याचं चा, त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि थोडासा चिमुडभर सोडा टाकलेला आहे ते एका साईडला भिजवून ठेवलेलं आहे तर आता आपण पहिल्यांदा मिरचीचे भजी काढून घेऊया तर भजीचं पीठ पण तयार झालेलं आहे आणि आता गरम पण तेल झालेलं आहे गरम तेलामध्ये आपल्याला एक एक मिरची पिठामध्ये डीप करून ते तेलामध्ये टाकायचं आहे आणि छानपैकी गोल्डन ब्राऊन कलरचं होईपर्यंत आपल्याला मिरची भजी फ्राय करून घ्यायची आहेत ते इथे तुम्ही बघू शकता तेल तर ते गरम आहेत मिरची टाकल्यानंतर ती लगेच फुलली गेलेली आहे कारण थोडासा यामध्ये चिमटभर सोडा आपण टाकलेला आहे ती आणि चव खूप छान येते मिरची भजीची तर आता ती मी पलटी करून घेते पलटी करून झाल्यानंतर थोडासा गोल्डन कलर आलेला येते आणि आता ही भजी मी बाहेर काढून घेते तेल तापवलेलं आहे तर त्याबरोबर आपण आता मिरची भजी झालेली आहेत आता आपण जे कोथंबीरची भजी काढणार आहोत ती पण आपल्याला काढून घ्यायची इथे हे जेवण बनवायला जास्तीत जास्त मला एक तास लागलेला आहे आणि झटपट पद्धतीने हे जेवण कसं बनवायचं आहे पूर्वतयारी जर अगोदर तुम्ही केली तर हे जे जेवण आहे तर झटपट पद्धतीने एक तासामध्ये कम्प्लीट होऊन जातं तर आता तुम्ही बघितलं कोथंबिरीची भजी टाकून छानपैकी एक तो दोन वेळा मी मिक्स करून घेतलेली आहे आणि याला छान गोल्डन कलर आलेला आहे तर आता ही कोथंबीरची भजी पण मी काढून घेते एका साईडला तर आता भजी पण आपले तयार झालेले पीठ पण आपण मळून ठेवलं होतं ते पण छान भिजलेलं आहे याला थोडासा तेलाचा हात लावते आणि आपण पुऱ्या करून घेऊया तर थोडासा तेलाचा हात लावून मऊ करून घ्यायचं आहे पीठ आणि त्यानंतर आपल्याला छोटी मोठी पाहिजे तसे त्या पद्धतीचे पेढे करायचे आहेत आणि त्या पेड्यांनुसार आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही इथे मी या प्रकारचे पेढे तयार केलेले आहेत जास्त मोठी पण पुरी नाही आणि जास्त छोटी पण पुरी नाही तर थोडंसं तेल लावून आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे तर पुरी लाटताना जास्त जाळ पण नाही लाटायची आणि जास्त पातळ पण नाही लाटायची आहे तर दोन्ही साईडला पुरी लाटली की छानपैकी ती फुगली जाते तर आता तेल गरम आहे तर पटकन आता पुरी आपण बनवून घेऊया तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला कमेंट्स नक्की सांगा आणि हो यामध्ये मी आगरी मसाला वापरलेला आहे तुमच्याकडे जर अग्री मसाला नसेल तर तुम्ही कोणतं पण लाल तिखट वापरलं किंवा घरातला जो मसाला तुम्ही वापरला तर त्यात गरम मसाला टाकायची गरज असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा लाल तिखट वापरलं ला। तर यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट आणि पाव चमचा तुम्ही गरम मसाला वापरू शकता पण गरम मसाला आणि तिखट आवडीनुसार तुम्हाला हे वापरायचं आहे तर पुरी टाकल्यानंतर तुम्ही बघितलं तेल पण आपलं तापलं आहे छानपैकी पुरी टम फोगलेली आहे तर अशा प्रकारे मी पुऱ्या काढून घेते म्हणजे आपलं हे जेवण आहे तर ते, ते कम्प्लीट होणार तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एका साईडला वटाण्याची भाजी ठेवली होती तर ती सात ते आठ मिनिट आपण छानपैकी मिडियम गॅसवरती भाजी होऊन दिलेली आहे तुम्ही पाहिलं छानपैकी भाजीला कलर आलेला आहे यामध्ये ना आपण नाही तूप टाकलं आहे नाही तेल टाकलं आहे जशी ही भाजी छान दिसायला दिसते ना तशी टेस्टी पण खूप झालेली आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा वटाण्याची भाजी आपली तयार झालेली आहे यामध्ये थोडीशी आता कसुरी मेथी टाकणार आहे कसुरी मेथी ही थोडीशी गरम करून क्रश करून घ्यायची आपल्याला त्यानंतर ता थोडीशी कोथंबीर टाकायची आहे आणि कोथंबीर टाकून आपल्याला गॅस बंद करून टाकायचा आहे एका तासामध्ये पूर्ण थाली आपली तयार झालेली आहे आणि झटपट पद्धतीने जर करायची असेल तर थोडीशी तयारी अगोदर करावी लागते त्यानंतर जेवण बनवायला अजिबात वेळ लागत नाही आहे तर नक्की ही थालीची रेसिपी तुम्ही ट्राय करा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स नक्की सांगा रेसिपी जर आवडली तर रेसिपीला लाईक ला ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या ज्या माझ्या काही रेसिपी आहेत त्या तुम्हाला पाहता येईल चला तर मग परत भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन थँक्यू